सरस्वतीच्या बहिणीचं असं म्हणणं आहे की सरस्वती आणि नारायणी सकाळी 10:30 वाजता तिथून निघाल्या. प्रवासाला 1.5 तास तर लागलाच असेल, खरं तर जास्तच लागला असेल, पण आपण 1.5 तास धरूया, म्हणजे 12 वाजता ती इथे आली. आता तुम्हीच मला सांगा, शालिनीला चक्कर कधी आली? आणि हो, ज्याला माहीत असेल त्यानंच बोलाव. 11:45 आता तुला काय बोलायचंय गोरख? मी तुझ्याशी बोलतोय गोरख. दादा, आमचा गैरसमज झाला बहुधा. बहुधा? एवढं सगळं झाल्यावर बहुधा? आणि तुमचा गैरसमज वगैरे झालेलाच नव्हता? सरस्वती आणि नारायणीला त्रास देण्याच्या हेतूने तुम्ही हे सगळं करत होतात हे आता सिद्ध झालेलं आहे. दादा माफ कर मला. नाही, या सगळ्यात मी फक्त नागनाथला माफ करू शकतो, कारण त्याची मानसिक अवस्था खरंच ठीक नव्हती. पण तुम्हा कोणालाही माफी नाही. तू मगाशी नारायणीला ज्या पद्धतीने खोलीतून बाहेर काढलंस तेही मला आवडलेलं नाही आहे. काका, मला माफ करा, मी मध्ये बोलतोय, पण या सगळ्याचा सोक्षमोक्ष आपण त्यांच्या समोरच लावूयात ना. हे कुठल्या अधिकारात सांगतोयस तुम्हाला? माझ्या मुलीशी नीट वागत नसताना सुद्धा या घरात तुला मी उभा राहू दिलाय हे तुझं भाग्य समजतो? पण तरी सुद्धा त्या दोघींसमोर खरं खोटं करायची तयारी आहे माझी, म्हणजे तुझ्या समोर करायची गरज वाटत नाही मला. तू तुझ्या घरी जा. काका, पण मी जर इथे थांबलो तर काय फरक पडणार आहे? गुलाब, तू आणि आनंदी शालिनी जवळ जाऊन थांबा. सगळ्यांसमोर घरातल्यांचे वाभाडे काढायचे नाहीयेत मला. जा तुम्ही. वीर, तू सुद्धा. पंढरी, त्या नामदेव लोखंडेला मी ताबडतोब वाड्यावर बोलवलंय म्हणून सांग. नाही दादा, तो आता उभारायच्याही परिस्थितीत नसेल. ठीक आहे, उद्या सकाळी वाड्यावर घेऊन ये त्याला. जातो. हे बघ, मला कोणालाही जाब मागण्याची किंवा कोणाचाही न्याय निवाडा करण्याची गरज नाहीये. मी हे फक्त तुझ्या समाधानासाठी करतोय, कारण मी तुझ्या हेतूंवर शंका नाही घेऊ शकत. आम्ही प्रयत्न करतोय, बघूया त्या कशा रिस्पॉन्ड करतात. पर त्या अजून शुद्धीवर कशा पण नाही येतात, म्हणजे त्यांची हालचाल भी होत नाहीये. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला त्यांच्या पोटातलं विष काढण्यात यश आलंय, आणि ते खूप महत्वाचं होतं. आता त्यांची बॉडी कशी रिस्पॉन्ड करते ते बघूया, आणि जोपर्यंत त्यांना शुद्ध येत नाही तोपर्यंत ही केस आपल्याला क्रिटिकलच म्हणावी लागेल. जर शालिनी काकूंची पापणी भी हल्ली ना, तरी बी समद घर डोसक्यावर घेईल मी आनंदाने. आम्ही त्याच थोड्याशा मुवमेंटची वाट बघतोय. बरं, निघतो मी. नर्स पेशंट बरोबर 24 तास असेल, काही गरज वाटली तर मला फोन करा. ठीक आहे.
बीपी पल्स बराबर घ्या आणि सलाईनचा रेट 10 ड्रॉप्स पर मिनिट ठेवा. ओके. तू भी घे, सकाळपासून काय घेतलं नाही. मला सांग, इथं ठीक आहे, बाहेर एवढी शांतता कशा पाहिजे? वादळापूर्वीची शांतता आहे असं समज. म्हणजे मोठ्या भाऊजीने पंढरीला धाडलंय नामदेव लोखंडकडे. नामदेव लोखंडे त्याच्याकडनं ईश आणलं होतं तो. अगं मग आपण इथं कशा पाहिजे? आनंद थांब, आनंद थांब. मी तुला सांगितलं ना, त्यात आपण पडायचं नाही, इथं थांबून राहायचं. ऐक माझं. आनंदे, आनंदे. काय रे, काय झालं? काही नाही. मासा भिजल्या मांजरीवानी काय? बाहेर बाहेर नामदेव लोखंडे आलाय. बाबा बोलले त्याच्याशी? काही बोलायच्या आधीच गोरखदादा तिथे आले आणि मला म्हणलं की आतमध्ये जा आणि शालिनी काकूंजवळ बस. आणि त्यांनी सांगितलं की काही झालं तरी कोणाला भी बाहेर पाठवू नको म्हणून. बस नामे आणि आता दादा येईल. जेवढं खरं आहे ना तेवढं सांगायचं. कळलं काय? ठीक आहे, मी राहतो शांत, पण काय छडा लावायचा तो लवकरात लवकर लावा ना. गोरख विचार त्याला. एवढं विष आतापर्यंत विकलं नसशील ना, एवढं विष नजरेत आहे माझ्या. उभ्या उभ्या काळण्या करीन तुला. खरं सांग, काय भानगड आहे ते? गोरख साहेब, मी शिकणारा माणूस आहे. बघा, मी काय बी केलेलं नाही साहेब, कसं सांगतो. बाबा, मी कधी बी भेसळ केलेली नाही. ऐसा ऐसा सांगतो, मी तुमच्यापासून काय बी लपवणार नाही. खरं खरं ए भाषण बंद कर आणि एवढं सांग, तुझ्याकडनं विष कोणी नेलं होतं? आणि कशासाठी? सांगतो सांगतो सांगतो. लागदास साहेबांनी माझ्याकडे येऊन शिकत घेतलं साहेब. वय वय आणि मला म्हणले की वाड्यातले मोठी घुस राहते, तिला मारायची आहे म्हणून. चुक साफ चुक. हा माणूस आहे, एजंट आहे, एजंट या बाईचा. याने तयार केलेला
विषयाचा प्रत्येक थेंब ही बाई चाखून बघते. अरे म्हणून तर हिला जहरी नागिन म्हणतात ना. लांब राहा, लांब राहा, लांब राहा तिच्यापासून, नाहीतर तुला चावेल ते. हा इतके दिवस दादा तिच्यापासून लांब होता ना, म्हणून जिवंत आहे. हा लांब राहा, लांब राहा. काय बोलतोयस तू, तोंड सांभाळून बोल. हा हा वाटेल ते बोलतोय, तुम्ही दोघं ऐकून काय घेताय. या माणसाने सांगितलं ना स्पष्टपणे की नागनाथ विष घेऊन आला होता, घरात घुस आली आहे तिला मारायला. सांगितलं ना यांनी मग? नाही नाही, घुस म्हणजे नक्की म्हणायचंय काय तुला? का आनंदीला घुस म्हणतेस तू? नाही नाही, तुझं काही सांगता येत नाही ग, काही म्हणू शकतेस तू? गोरख पुष्कळ बोललास. अरे नागनाथला तू ओळखतोस ना, या बोटाचं त्या बोटावर अगदी सहजपणे करतो तो. त्याच्यावर विश्वास तू माझ्यावर वाटतील ते आरोप करतोस? का नागनाथने आरोप केलेत ग फक्त, ते कुठेही असू शकतं. तू खुलासा तर कर. मला दुसरे कामधंदे नाही. हा एक कोणीतरी माणूस घरात बोलवलाय आणि त्याच्यासमोर न्यायनिवाडा करतोस तू? कोण कुठला माणूस? अरे याच्याकडनं विष आणलं होतस तू? मी विष आणलं नाही. गोरख याला पुन्हा एकदा विचार, विचार नेमकं कुणी याच्याकडून विष आणलं तो विचार याला. अरे हिच्यावरती काय विश्वास ठेवते तुम्ही? अरे गावातल्या देवाकडे सुद्धा डोळे वटरून बघितले नाही तर तो देव सुद्धा त्याचे शब्द फिरवेल. अरे तू बस झालं. हे अशी एकमेकांवर चिखलफेक करण्यापेक्षा जरा मुद्द्यावर या दोघे. माझी शपथ घेऊन सांग की या प्रकरणाशी तुझा काहीही संबंध नव्हता. पिंजरा नाही, ह्यावर उपाय एकच. जो मी नागनाथला नाही सांगू शकत पण तुला सांगू शकतो. माझी शपथ घेऊन सांग की या प्रकरणाशी तुझा काहीही संबंध नव्हता. तरी शपथ घ्यायला सांगता, कधी नारायणीची कधी देवीची कधी तुमची, काय चाललंय काय सगळं? शमोक्ष शहानिशा, आणि म्हणूनच तुला मी माझी शपथ घ्यायला सांगतोय कारण मला छान माहिती आहे एक वेळ तू देवाची काय नारायणीची सुद्धा खोटी शपथ घेऊ शकशील पण माझी घेणार नाहीस. अरे दादा ही काय शपथ घेणार आहे? या कटातले प्रमुख गुन्हेगार तर हीच आहे ना. खूप बोलतोयस, एक फोन केला ना तर विष्णू परत ये लागतात सांगतीये. वा का वा. नाही म्हणजे आता घरातल्या माणसांना मारायला ये विष्णूला बोलवणार का तू? बंद करा तुमचे हे वाद. सरस्वती तू माझी शपथ घेणार आहेस की नाहीस तेवढं सांग फक्त. याचा अर्थ तू या कटात सामील होतीस तर. नाही नाही, ती
गटात फक्त सामील नव्हती तर अख्खा कट तिचा होता दादा। हा तू कशाला रडतीस आता? कारण या सगळ्यात मम्माचा काहीही दोष नाहीये। नारायणी तुला मध्ये बोलायची काही गरज नाहीये, तू तू तुझ्या खोलीत जा। मी नाही जाणार। मम्मा तू अजून गप्प का बसलीस? मलाही तोच प्रश्न पडलाय, सरस्वती तू अशी शांत का आहेस? कारण तुम्ही सगळे तिच्यावर खोटे आरोप करताय। खरं तर या सगळ्या प्रकरणाचा गुन्हेगार आहे नागनाथ काका। मामाचा शेवट पर्यंत विरोध होता पण नाही। नागनाथ काकाने मामाचं अजिबात नाही ऐकलं। म्हणजे नागनाथ काकाच याच्याकडून विष घेऊन आला होता त्या आनंदीला मारण्यासाठी। बोल सरस्वती, काहीतरी बोल। नागनाथ काकाच याच्याकडून विष घेऊन आला होता त्या आनंदीला मारण्यासाठी। मामाचा शेवटपर्यंत विरोध होता पण नाही। त्यावर तो म्हणाला तू किती नाही म्हणालीस ना तरी मी त्या आनंदीला मारणारच। याचा अर्थ सरस्वती हे असं काहीतरी घडणार हे तुला आधीच माहित होत? बोल सरस्वती, काहीतरी बोल। नारायणी नक्की म्हणायचं काय? कळतंय का तुला? मला सगळं कळतं म्हणूनच मी बोलतीये। मम्मा निर्दोष आहे। नारायणी तू तुझ्या खोलीत जा। नाही मम्मा, ह्या सगळ्यांना कळलंच पाहिजे की या प्रकरणात तुझा काहीही दोष नाहीये। ते तुला काय म्हणायचं हे मला कळत आहे पण आता तू काहीही बोलायची गरज नाही। अक्का नारायणीला जे काय म्हणायचंय ना झालंय तिचं म्हणून। हो नारायणीला जे काही सांगायचं होतं ना तुम्हाला ते तिने सांगितलंय, ते तू नीट ऐकलंस का? या माणसाकडून विष नागनाथ घेऊन आला। त्यांनी स्वतःच्या हाताने ते विष चहात मिसळलं। तो चहा घेऊन शालिनी गेली। स्वतःच्या हाताने शालिनी तो चहा प्यायली। हे सगळं घडलं तेव्हा आम्ही दोघी या वाड्यातच काय गावात सुद्धा नव्हतो। तेव्हा आता तूच मला सांग या सगळ्याशी माझा काय संबंध? या सगळ्याची तुला लाज कशी वाटत नाही सरस्वती? तुम्ही बाबा दूर्वा दूर्वा खुनी खुनी आहात तुम्ही सगळे। मला माझीच लाज वाटायला लागली कारण प्रत्येक वेळी मी तुझ्या बाबतीत चुकत चाललोय सरस्वती। माझी तर आता खात्री पटायला लागली आहे की चंद्रकलेचा मृत्यू बाळंतपणात झालाच नाही, तूच संपवलंस त्याला। बस बाबा, एवढे सगळे पुरावे देऊनही तुम्हाला मम्माच दोषी वाटतेय का? हो, कारण या सगळ्यात तुझी मम्माच दोषी आहे। दादा शांत हो तू। शांत हो? नाही गोरख, आता चितेवर पडल्याशिवाय या आत्म्याला शांतता मिळणार नाही। काय बोलताय तुम्ही? सरस्वती तुला लाच वाटायला हवी होती ग। मुळात मी इथे आलो तोच मुळे सगळ्यांचा आरोप फेटाळण्याकरता, गोरखला खोटं पाडण्याकरता। कारण माझा तुझ्यावर संपूर्ण विश्वास होता। माझी खात्री होती की तू कितीही वाईट असलीस तरी कोणाचा खून करण्यापर्यंत तुझी मजल जाणार नाही। नारायणीच्या बोलण्यातून तुझ्या गुन्ह्याची कबुली मिळालेली आहे
तुझी खून करण्याची भूक आता घरातल्यांचे खून करण्यापर्यंत येऊन पोहोचली आहे. एखाद्याचा खून करण्यासाठी तुला आता विष्णूची सुद्धा गरज लागत नाही, तो स्वतःच करून मोकळी होत असतो. या सगळ्यात नागनाथचा दोष आहे, माझा नाही. नागनाथचा हेतू माहित असताना तू त्याला साथ दिलीस हा त्यापेक्षा मोठा गुन्हा आहे जो तू केलायस. तू खूनी आहेस सरस्वती, तू खूनी आहेस. समोर हात जोडते, मला माफ करा. ह्या सगळ्यात मामांना काहीच दोष नाही. जी काही शिक्षा द्यायची ती मला द्या. बस गोरख, पोलिसांना बोलाव. बाबा, तुम्ही मामाला का पोलिसांच्या ताब्यात देताय? मामाने विष नाही दिले तिला. जर पोलिसांच्या ताब्यात द्यायचं असेल ना, तर या नागनाथ काकाला द्या. ज्यानं ज्यानं गुन्हा केला त्या प्रत्येकाला शिक्षा होणारच आहे, मग तो माझा भाऊ असो किंवा बायको. गोरख, पोलिसांना बोलाव.